सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या अश्लील कार्यक्रमामुळे महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडक येथील दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूचं कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रविकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। याबाबतचे निवेदनही दिले आहे। गौतमी पाटील महाराष्ट्रातील लावणी परंपरेला व संस्कृतीला छेद देत अश्लील नृत्य सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमादरम्यान सादर करत असते। तिचे अश्लील हावभावाचे व्हिडिओ छोट्या व्हिडिओ ॲपद्वारे घराघरात पोहोचतात। घरामध्ये माता भगिनी व लहान मुले मुली यांच्यासमोर असे व्हिडिओ नजर चुकीने समोर येतात। नुकतीच गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पब्लिक शाळेच्या छतावर झाडावरती बसून पाहत होते, तसेच धिंगाणा करत होते। यावेळी दत्तात्रय ओमासे यांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली, परंतु घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करून नृत्य करून प्रत्येक कार्यक्रमात पब्लिककडून गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। चार दिवसापूर्वी बीडमध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन कार्यक्रमादरम्यान दगडफेक सुद्धा झाली होती, त्यामुळे अश्लील नृत्य सादर करणारी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे। मी प्रशांत सदामते, राष्ट्रविकास सेना युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज आम्ही पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे एक तक्रार दिलेली आहे। लावणी नर्तिका गौतमी पाटील यांचे जे महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम होत आहेत, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला, लावणीच्या परंपरेला छेद घालून अश्लील वर्तन करणे, हातवारे करणे, इशारे करणे अशा पद्धतीचे गौतमी पाटील यांचे कार्यक्रम होत आहेत। या कार्यक्रमात लोकांच्याकडून त्या ठिकाणी गर्दी उफाळते, त्याचबरोबर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, ट्रॅफिकची समस्या निर्माण होते। चार दिवसापूर्वी बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला। एका महिन्यापूर्वी सुद्धा मिरज तालुक्यातील बेडक गावामध्ये एक व्यक्तीचा त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमादरम्यान मृतदेह आढळून आला। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्या मृतदेहाची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेली आहे, परंतु त्या कार्यक्रमामध्ये जो मृत्यू झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि गौतमी पाटील यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज गौतमी पाटील यांचे अश्लील व्हिडिओ छोट्या ॲपद्वारे घराघरात व्हिडिओद्वारे आमच्या मायबाऊ माऊलींच्या नजरेत ते व्हिडिओ येत आहेत, माता भगिनींच्या नजरेत ते व्हिडिओ येत आहेत। अशा पद्धतीनं ते लावणीला छेद देऊन गौतमी पाटील यांचं जे असभ्य वर्तन आहे, त्यामुळं त्यांचे जे महाराष्ट्रात होणारे जे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती बंदी घातली गेली पाहिजे आणि बेडग येथील जो मृतदेह आढळलेला आहे त्याची चौकशी करून गौतमी पाटील यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही निवेदनाद्वारे राष्ट्रविकास सेना पक्षाच्या वतीनं आज जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केलेली आहे।